हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल सांबार. सांबाराचा कलर पहा, एवढा सुरेख कलर आलेला आहे. त्याचं टेक्स्चर पहा, तर टेस्टही एवढी भन्नाट लागते आणि अगदी घरच्या घरी आपण हे हॉटेल स्टाईल सांबार बनवू शकतो. मग तुम्ही हे इडलीसोबत खाऊ शकता, ढोशासोबत खाऊ शकता. कोणतीही साऊथ इंडियन डिश ही सांबाराशिवाय इनकम्प्लीटच आहे. बनवायला अगदी झटपट, अगदी सोपी, कमीत कमी साहित्यामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे घेतलेल्या आहेत मी वेगवेगळ्या भाज्या. भोपळा घेतलेला आहे, दुधी घेतलेली आहे थोडीशी, बटाटा घेतलेला आहे, थोडी फरसबी पण घेतली आणि कांदा आणि टमाटर. यात हवं तर आपण गाजरही ॲड करू शकतो आणि किंवा तुमच्याकडे एक दोन भाज्या नसल्या तरीही तुम्ही तेवढंच टेस्टी सांबार बनवू शकता. तर इथे काही शेंगाही घेतलेल्या आहेत आपण. शेंगाही मी अशा मध्यम आकाराच्या बारीक त्याचे तुकडे करून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. तर या सर्व भाज्या तर आपण कुकरमध्ये 4 शिट्यांमध्ये शिजवणार आहोत, पण शेंगा मात्र आपण कुकरमध्ये घालणार नाही आहोत. कारण शेंगा ह्या पटकन शिजल्या जातात, त्यामुळे कुकरमध्ये जर शिजवल्या तर त्याचं त्या विरघळू शकतात पूर्ण. तर त्यामुळे सांभार उकळताना आपण त्या शिजून घेणार आहोत. तर इथे बाकी ज्या सर्व भाज्या आहेत त्या मात्र कुकरमध्ये आपण काढून घ्यायच्या आहेत. आता या भाज्यांबरोबरच आपण डाळही शिजून घेणार आहोत. तर ही अर्धी वाटी तुरीची डाळ आहे जी मी स्वच्छ धुवून 10 मिनटं तिला पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तर आता यात पुरेसे पाणी घ्यायचे आहे. इथे जवळजवळ मी 3 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे, कारण हे संपूर्ण पाणी आपण सांभारासाठीही वापरणार आहोत. तर आता यामध्येच आपण थोडे मसालेही घालणार आहोत. तर इथे 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा सांभार मसाला आणि चवीनुसार मीठ. तर हे मसाले काय होतं, शिजवतानाच आपण घातल्यामुळे आपल्या सांबाराला एक छान कलर येतो आणि भाज्यांनाही. त्याच्यामुळे हे मसाले आपण शिजवतानाच ॲड करायचे आहेत. तर आता कुकर लावून आपण 4 शिट्या करून घेऊयात. तर 4 शिट्या झालेल्या आहे, कुकरही थंड करून घेतलेलं आहे. तर आता कुकर खोलून आपण पाहूया की आपल्या भाज्या आणि डाळ आहे ते व्यवस्थित शिजलं आहे का. तर 4 शिट्यांमध्ये खूप छान असं हे शिजलं जातं. तर आता हे सांबाराचं मिक्सर आपण तयार केलेलं आहे. तर जर तुम्हाला भाज्या जर म्हणजे त्या भाज्यांचे तुकडे अख्खे खायला जर तुम्हाला आवडत नसेल तर मॅशरने थोडं तुम्ही ते ना व्यवस्थित असं मॅश करून घेऊ शकता. तर मीही थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे. इथे मसाल्यांमुळे आपल्या ह्या सांबारच्या मिश्रणाला छान असा कलर आलेला आहे. तर आता यात ॲड केलेला आहे जवळजवळ 1/2 वाटी चिंचेचा रस आणि मग थोडासा गूळ, जेणेकरून चिंचेची जी टेस्ट आहे ती छान बॅलन्स होईल. तर आता हेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता हे सांबाराचं मिश्रण आहे ते फोडणीसाठी रेडी झालेलं आहे. तर फोडणीसाठी इथे घेतलेलं आहे 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 लाल मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून घेतले आहेत मी, नंतर थोडा लसूण त्यालाही बारीक चिरलेला आहे आणि भरपूर असा कढीपत्ता. कारण कुठल्याही साऊथ इंडियन डिशमध्ये कढीपत्त्याचा वापर भरपूर केला जातो. तर पॅन ठेवून, गॅसवर पॅन ठेवून त्याच्यात जवळजवळ 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे. तेल तापले की त्यात आपण मोहरी घालूया. मोहरी छान अशी तडतडली की लगेचच मग आपण जिरे घालायचे आहे. जिरेही छान तडतडले की मग आपण जे मिरची, लसूण आणि कढीपत्ता जे घेतलेले आहे ते ह्या तेलामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे. आणि कढीपत्ताही थोडा तडतडला लगेच मग हा कांदा घालायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे 1/2 चमचा एवढी हिंगही घालणार आहोत. हिंगाने खूप छान टेस्ट येते आपल्या सांबाराला. तर आता हा कांदा थोडा परतून घेऊया छान असा. कांदा थोडा परतून झाला की मग आपण लगेचच ज्या आता शेंगा ठेवल्या होत्या त्या शेंगा आपण या कांद्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आणि शेंगांनाही झाकण ठेवून फक्त अगदी 1 मिनटं शिजून घ्यायचं आहे. अजून इथे मी शेंगा शिजवताना पाणी घातलेले नाही आहेत, कारण की आता आपण जे सांभाराचं मिश्रण रेडी केलं होतं ते सर्व मिश्रण आपण आता यात घालणार आहोत. तर शेंगाही थोडं 1 मिनटं वाफेवर शिजवल्या की मग आपण जे सांभाराचं मिश्रण रेडी केलं होतं ते सर्व आता या पातेल्यामध्ये काढून घेऊयात. तर सर्व पदार्थ आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया चमच्याने ढवळून. आणि आता सुरुवातीला आपण कुकरमध्ये भाज्या शिजवताना 1 चमचा सांबार मसाला टाकला होता आणि आता पुन्हा या मिश्रणामध्ये 1 चमचा सांबार मसाला आणि शेवटी चवीनुसार मीठ, जसं तुम्ही मीठ वापरत असाल तसं घालून संपूर्ण एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया, जेणेकरून आपल्या सांबाराला छान कलर येईल. आणि आता झाकण ठेवून बस 1-4 मिनटं आपण ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. पण भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहेत, फोडणीही छान शिजलेली होती आणि मग 1-2 ते 3 मिनटं उकळी आल्यावर आपले हे सांबार खाण्यासाठी रेडी आहे. तर चमच्याने एकदा नीट वरून खालून व्यवस्थित ढवून घेऊया. एवढा सुरेख कलर आलेला आहे आणि टेक्स्चरही पहा, इतकं मस्त झालेलं आहे आणि चवीला तर अगदी हॉटेलसारखंच हे छान टेस्टी सांबार बनतं.
तर आहे की नाही बनवायला इझी, अगदी घरच्या घरी ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या झटपट असं हे सांबार आपण बनवलेलं आहे. आणि मग तुम्ही हे कशासोबतही सर्व करू शकता, इडलीसोबत खाऊ शकता, अगदी ढोशासोबत खाऊ शकता, बटाटा वडा, मेंदू वडा, अगदी कशासोबतही सांबार तुम्ही पेअर करू शकता. चवीला खूप भन्नाट असं लागतं. पहा, मी तुम्हाला जळवून दाखवते किती छान कलर आलेला आहे. तर मीही आज मस्त या सांबाराचा आस्वाद घेणार आहे गरम गरम ढोशाबरोबर आणि छान मऊसूत अशा इडलीबरोबर. त्याच्याबरोबर बनवलेली आहे नारळाची छान अशी चटणी, ज्याची रेसिपीही आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर ती तुम्ही हवी असल्यास पाहू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेच. तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह.